कृष्णकांत नीलू चक्क तू मला परलीस? मी तुलाच भेटायला तुझ्या घरी येणार होते, बरं झालं इथेच भेटलास. काही विशेष? हा आज विशेष भाऊबीज आहे ना. नाही नाही त्यासाठी नव्हते येणार, तुझ्याशी जरा बोलायचं. मग आपण घरी जाऊन बोलूया, चहा घेऊया. नाही नको चहा नको. कॉफी घेऊया? नीलू कॉफी तुला आवडायची. चहा कॉफी काही नको. मला तुला हे सांगायचंय की जे घडायचं होत त्याला आता घडून बरीच वर्ष झाली. आता आपण 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 काय एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच बनू शकतो. हे तू बोलतेस? हा म्हणजे बघ ना, मी विचार केला की तसं आपल्यात आता कुठलंच नातं राहिलेलं नाही, त्यामुळे मैत्री करायला काय हरकत आहे. तुला माझ्याशी बोलावं असं वाटलं, काही सांगावं असं वाटलं तर फोन कर, घरी ये, काहीही प्रॉब्लेम नाहीये. तू काय बोलतेस? हे बघ, या वयात इतके मॅच्युअर तर आपण नक्कीच आहोत. आणि कृष्णकांत, तुझ्या मनात माझ्याविषयी तशा भावना अजूनही असणं मी समजू शकते, पण त्यासाठी प्रेमपत्र हा काही मार्ग नाही ना. कुठे ठेवली चावी? मी बाबांच्या रूम मध्ये गेले, मग वर ठेवली आहे. बाबा सकाळ सकाळी कुठे गेला होता? मित्राने बोलवलं ना, जरा पाय मोकळे करायला गेलो होतो. ऐका, मावशींनी ब्रेकफास्ट करून ठेवलाय, तुमच्या आवडीचा साजूक तुपातला शिरा. वेळेत खाऊन घ्या प्लीज, नाहीतर नंतर ऍसिडिटी होते. बाबा मी ना सीए कडे जाणार आहे आणि तिथून डायरेक्टली ऑफिसला जाईल. ओके, आणि आपली इच्छा झाली तर या ऑफिसला. असं नको, येणार आधी खाऊन घ्या. आधी खाऊन घ्या. नाही मी इथून गेले ना की तुम्ही नाही खाणार, आय नो. ओके ओके, माझी आई मी खातो. ओके मॅडम, बोलवलं. येस मिस्टर झेंडू, मला तुम्हाला पत्रिका द्यायची होती. लग्न ठरलं? मिस्टर झेंडू, पत्रिका दाखवायची होती. खरंच काय शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते, गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपली आहेस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही सॉरी, इट्स ओके. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल